नमस्कार मित्रांनो, आज 1 जुलै 2022 आज मध्यरात्रीसुद्धा महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे, तर काही भागांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो. सुरुवातीला बघूया रात्रीपर्यंतचे अपडेट, त्यानंतर बघूया मध्यरात्रीपर्यंतचे अपडेट, त्यानंतर बघूया पहाटेपर्यंतचे अपडेट. रात्रीपर्यंतच्या अपडेटमध्ये मित्रांनो आपण स्क्रीनवर बघू शकता, उत्तर महाराष्ट्रातील धुळे आणि जळगावच्या काही काही परिसरामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असणार आहे. त्यामध्ये धुळे जिल्ह्याचा एकदम कडेचा पूर्वी परिसर, पाचोरा, कन्नड वगैरे या परिसरामध्ये बऱ्याच भागामध्ये पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होताना दिसेल, तर काही काही भागामध्ये हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस, तर एक दोन ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता. त्यानंतर अमरावती विभागातील अकोल्यामध्ये काही काही ठिकाणी मित्रांनो पावसाची शक्यता आहे. त्यामध्ये अकोल्याचा आसपासचा परिसर, तसेच चिखली, वाशिम, पारतूर या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मित्रांनो पावसाचे वातावरण निर्माण होताना दिसत आहे, परंतु पाऊस तुरळक भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असणार आहे रात्रीपर्यंत. औरंगाबाद विभागामध्ये संभाजीनगरमध्ये पैठण, संभाजीनगर, जालना वगैरे हा जो परिसर आहे या परिसरामध्ये हलका मध्यम स्वरूपाच्या सरी आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळेल रात्रीपर्यंत, हा अंदाज असणार आहे. त्यानंतर मित्रांनो यवतमाळ, पंढरकावडा वगैरे हा परिसर आहे, या परिसरामध्ये काही ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे, तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता रात्रीपर्यंत असणार आहे. अकोला, वाशिम आसपासचा परिसर, हिंगोली, इकडं नांदेड वगैरे या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाठी पोषक वातावरण बघायला मिळेल, तर ठिकठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. नागपूर विभागातसुद्धा काही काही ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो. त्यामध्ये चंद्रपूरच्या मुख्यत्वे करून पश्चिम परिसरामध्ये वर्धा आणि नागपूरच्या काही काही भागामध्ये हलक्या ते मध्यम सरी बघायला मिळतील. तर इतरत्र मित्रांनो राज्यामध्ये पावसाची शक्यता नाही आहे, तर हा जो मधला भाग आहे यामध्ये नाशिकचा पूर्वी परिसर, तसेच सांगली, सातारा, कोल्हापूरचा बराचसा भाग येतो आहे, सोलापूरचा काही भाग येतो आहे. या परिसरामध्ये बहुतांश भागामध्ये वातावरण मोकळं बघायला मिळेल, तुरळक भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता. तर मित्रांनो मध्यरात्रीचा अंदाज बघितला तर आपण स्क्रीनवर बघू शकता, या परिसरामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. त्यामध्ये मध्यरात्रीनंतर या परिसरामध्ये पावसाचा जोर राहील. गोंदिया, नागपूर वगैरे या परिसरामध्ये मध्यम तर तुरळक भागामध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता. चंद्रपूर आणि चंद्रपूरच्या आसपासच्या परिसरामध्ये, गडचिरोलीच्या काही परिसरामध्ये मध्यम ते तुरळक भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस विजांच्या कडकडाटासह बघायला मिळू शकतो. अमरावती विभागामध्ये काही काही ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो. त्यामध्ये वर्धा, कोंढाळी, अरवी, यवतमाळ वगैरे हा जो परिसर आहे, अमरावतीचा एकदम कडेचा पूर्वी परिसर, या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरीची शक्यता असणार आहे. एक दोन ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो. राज्याच्या इतरत्र कोणत्याही भागामध्ये मध्यरात्रीनंतर पावसाचे वातावरण दिसत नाही, फक्त कोकण विभागामध्ये हलक्या मध्यम सरी आपल्याला काही काही भागामध्ये बघायला मिळेल. दक्षिण कोकणामध्ये एक दोन ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता. त्यानंतर पहाटेपर्यंत पूर्ण वातावरण जे आहे ते निवळून जाण्याची शक्यता आहे. ही होती महत्त्वाची अपडेट. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.